नमस्कार। 13 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। सर्व प्रेक्षकांना शूर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। नमस्कार। शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत। इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन साठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे। सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल। तर त्वरा करा, त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा। धन्यवाद। आज 13 जून रविवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। यावल पोलीस ठाण्यात महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले प्रतिमा पूजन। डोंगरकटोरा येथील एका 55 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या। यावल शेळगाव मार्गे जळगाव रस्ता बंद, तापी नदी पात्रातील रस्ता आला पाण्याखाली। यावल शहरातील अपहरण झालेला बालक घरी परतला, अज्ञात व्यक्तीने नेले होते मुंबईला। आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रयत्नाला यश, शेळगाव बॅरेजसाठी 140 कोटी रुपयाची आगामी आर्थिक वर्षात तरतूद। यावल शहरातील पाणीपुरी विक्रेता गोल्डनने सोनेरी पद्धतीने गोर गरिबांना मोफत पाणीपुरी वाटप करून साजरा केला वाढदिवस। फैजपूर येथील डॉक्टर इम्रान अख्तर अब्दुल रौफ यांची ऑल इंडिया तब्बी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जळगावचे आमदार सुरेश दामू उर्फ राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांमध्ये फळं वाटप। राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरात शिवसेनेकडून फळं आणि खाऊचे वाटप। यावल शहरातील तळवी समाज बांधवांनी घेतली तळवी समाजातील राजे सिताब खा यांच्या वंशजांची भेट। तर यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल। मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज रविवार 13 जून रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। सतत 4 दिवसापासून शहर व तालुका हा कोरोना रुग्णासंदर्भात निरंक आहे। आज रविवारी 13 जून रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालय आणि यावल तालुक्यातील सर्व 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अँटीजेन आणि RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालात यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भाग असं संपूर्ण यावल तालुक्यातून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे। ही तालुक्यासाठी एक चांगली बाब आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरला आहे, मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता देखील प्रशासनाकडून वर्तवली जात आहे। असे असले तरी आपण आताही अनलॉक झाल्यानंतर स्वतःच्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे। आगामी तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना कोरोना होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे, तेव्हा आपण व आपल्या कुटुंबातील प्रत्येक बालक कोरोनापासून सुरक्षित राहिला पाहिजे। या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे। यावल शहर व तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी खुश खबर, पशुसेवा मेडिकल स्टोर सेवेत उपलब्ध। मेडिकल स्टोरवर
पशूंना लागणारी सर्व प्रकारची औषधे योग्य दरात मिळतील. पत्ता भुसावळ रोड सम्राट सुपर शॉपीच्या शेजारी जिनिंग प्रेसिंग कॉम्प्लेक्सचे व्यापारी संकुलात दुकान नंबर 33. पशूंसाठी आवश्यक औषध मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे पशुसेवा मेडिकल स्टोर प्रोप्रायटर दीपक पाटील. एक वेळ अवश्य भेट द्या. येथील पोलीस ठाण्यात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पोलीस ठाण्यात एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून महाराजांना अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अजमल खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजित शेख, मुझफ्फर खान, भूषण चौहान, सतीश भोई, गणेश ढाकणे, सुशील घुगे, राजेश वाडे सह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. डिजिटल जगात सुरू करा डिजिटल प्रोडक्टचा डिजिटल बिझनेस. ना कोणत्या ऑफिसची गरज, ना कोणत्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज. घर बसल्या मोबाईल वरनं तुम्ही तुमचा उद्योग चालवू शकता आणि महिन्याचे 15,000 ते 20,000 रुपये कमवू शकता. जर तुम्हालाही असा उद्योग करायचा असेल तर आताच खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आम्हाला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण ट्रेनिंग दिली जाईल आणि तुमचा उद्योग घर बसल्या ऑनलाईन सुरू होईल. तालुक्यातील डोंगर कोठरा येथील एका 55 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मयत शेतकऱ्याचं नाव भागवत बळीराम धनगर असे आहे. डोंगर कठोरा तालुका यावल येथील रहिवाशी भागवत बळीराम धनगर वय 55 यांनी रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या शालिक फिरके यांच्या विहिरीत उडी घेतली. सदर प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी तातडीने विहीरजवळ धाव घेत त्यांना विहिरीतून बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तेव्हा भागवत धनगर यांनी आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. याबाबत यावल पोलिसात पवन धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे करीत आहे. मयत यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली भुसावळ रोड यावल. तालुक्यातून जळगाव जाण्याकरिता कमी वेळ आणि कमी अंतराचा रस्ता शेळगाव मार्गे जळगाव हा आहे. या मार्गावरील शेळगाव बॅरेज प्रकल्पात नदीवर तात्पुरता स्वरूपात बांधण्यात आलेला पूल हा आता पाण्याखाली आल्याने रस्ता बंद झाला आहे. यावलहून बोरावल, टाकरखेडा, शेळगाव, आसोदा, भादली मार्गे जळगाव जाण्यासाठी कमी वेळेत जाण्याचा आणि कमी अंतराचा रस्ता आहे. या मार्गावर शेळगाव बॅरेजजवळ तापी नदीच्या पात्रात तात्पुरता रस्ता बनवण्यात आला होता. मात्र गेल्या 2 दिवसापासून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आला आणि हतनूर धरणाचे तब्बल 13 दरवाजे उघडण्यात आले. तेव्हा तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाहता नदीला पूर आला आहे व या पुराच्या पाण्यामुळे
शेळगाव बॅरेज जवळ तापी नदीत बनवलेला तात्पुरता रस्ता हा पाण्याखाली आला आहे, तेव्हा हा रस्ता आणि मार्ग बंद पडला आहे। तेव्हा यावल ते बोरावळ टाकरखेळा मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी। हा रस्ता बंद असून या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। शहरातील श्रीरामनगरातील रहिवासी एका 17 वर्षीय बालकास अज्ञात व्यक्तीने फूस लावून थेट मुंबई येथे पळून नेले होते। शुद्ध हरपलेल्या अवस्थेत हा मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याने कुटुंबियाशी संपर्क साधला व त्यास मुंबई येथून सुखरूप आणण्यात आले आहे। भारत गुलाब गैची राहणार श्रीरामनगर यांचा पुतण्या वासुदेव उमेश गैची वय 17 हा बुधवारी सकाळी मित्राचा वाढदिवस आहे तेव्हा आपण त्याच्याकडे जात आहोत असे सांगून घरून निघाला होता। तो सायंकाळपर्यंत परत आला नव्हता तेव्हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला मुंबई येथे नेले होते। त्याची शुद्ध हरपली होती। जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपण मुंबईला असल्याचं कळलं। तेथून त्यांनी नाशिक आणि तेथून मालेगाव गाठले व आपला डिस्चार्ज झालेला मोबाईल चार्जिंग करून कुटुंबियाशी संपर्क साधला व धुळे येथे एका नातेवाईकाकडे जाऊन त्या नातलगांनी तेथून वासुदेव याला यावल पोलीस ठाण्यात पोहोचवले तेव्हा त्याचा जबाब नोंदवून सहायक फौजदार नेताजी वंजारी यांनी कुटुंबियाच्या स्वाधीन केले आहे। शेळगाव बॅरेजच्या पूर्णत्वेसाठी लागणारा निधी मिळावा म्हणून आमदार श्रीदादा चौधरी यांनी प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे। या प्रकल्पासाठी पुढील आर्थिक वर्षात 140 कोटीची तरतूद करण्यात आली आहे व या संदर्भातील पत्र जलसंपदा मंत्री यांच्याकडून आमदार सिद्धार्थ चौधरी यांना प्राप्त झाले असून सदरील प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। यावल तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला प्रकल्प हा शेळगाव बॅरेज आहे। या बॅरेजच्या अंतिम टप्प्यातील कामाकरिता निधीची मागणी आमदार सिद्धार्थ चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन केली होती। तेव्हा या मंत्री महोदयांनी सन 2021-22 या अर्थसंकल्पीय वर्षात 140 कोटी निधीची तरतूद केली व त्या संदर्भाचं पत्र आमदार श्रीदादा चौधरी यांना प्राप्त झाले आहे। तेव्हा एकूणच आमदार श्रीदादा चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे पुढील आर्थिक वर्षात 140 कोटी रुपयाची तरतूद या प्रकल्पासाठी झाली असून या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। शहरातील पाणीपुरी विक्रेता एका तरुणाने आपला वाढदिवस साजरा करताना थेट गोरगरीब गरजूंच्या वस्तीवर जाऊन त्यांना मोफत पाणीपुरी वाटप करून वाढदिवस साजरा केला। विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून बंद पडलेला आपला व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला आहे। सामान्य कुटुंबातील या तरुणाने राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। वाढदिवस म्हटला की पार्टी, मनोरंजनाचे कार्यक्रम, भव्य मंडपात केला जाणारा बळेजाव असे चित्र असते। मात्र वाढदिवस साजरा करताना गोरगरीब गरजूंना आनंद मिळावा याकरिताचे कार्य कमी प्रमाणात लोक करतात।
तेव्हा सामान्य कुटुंबातील व पाणीपुरी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवाशी स्वप्नील विनोद चौहान उर्फ गोल्डन याने समाजापुढे एक आदर्श ठेवत आपला वाढदिवस आगळा वेगळा साजरा केला. शनिवारी त्याचा वाढदिवस होता. तेव्हा वाढदिवस साजरा करताना आपण सामान्य असलो तरी यथाशक्तीनुसार गोरगरीब गरजूंना काहीतरी द्यावं या सेवाभावाच्या उद्देशाने त्यांना आपला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून बंद असलेला आपला पाणीपुरीचा व्यवसाय पुन्हा सुरू करताना त्याने पाणीपुरी तयार केली आणि थेट शहरातील गोडीबार टेकडी गाठली. या ठिकाणी आदिवासी पाड्यावर जाऊन 100+ अधिक बालकांना सन्मानपूर्वक पद्धतीने त्याने वाढदिवसनिमित्त पाणीपुरी वाटप करून वाढदिवस साजरा केला. यावेळी स्वप्नील चौहान उर्फ गोल्डन याच्यासोबत दिलीप वाणी, मनोज करणकर, चित्तरंजन गर्गे, राम नागराज, सारंग बेहेळे, राजेश श्रावगी, दीपक कोळी, आशिष नेवे, देवेश महाले, मुकुल सावखेळकर, आशिष कोळी, रामा कोळी, अभिर्व नन्नवरे, आयुषवाणी आदींची उपस्थिती होती. तेव्हा त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनु येना बेटा इकडे इकडे बस 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 सर फोटो नहीं वीडियो ठीक है भाई गोल्डन थोड़ा थोड़ा दे सर थोड़ा थोड़ा दे म्हणजे करवंडला पुतला पाहिजे नाही काटले अरे ओ बस दोन मिनिटात दे गोल्डन थांब आलाय तू दे बडा बच्चा चल चल गोल्डन इकडे गोल्डन हा ते बाकी सर्वांची गेली ते दुरून घे गोल्डन चल आता मागची लाईन करी द्या देवा सरक नाही पैसे मला फैजपूर येथील रहिवाशी डॉक्टर इम्रान अख्तर अब्दुल रौफ यांची ऑल इंडिया तब्बी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड नुकतेच झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेसचे वसीम जनाब, मुदस्सर नजर, शेख कामिल, फारूक जनाब, खिदमत ए मिल्लत फाउंडेशनचे पदाधिकारी यामध्ये शेख नाजीम मेंबर आदींनी डॉक्टर इम्रान यांचा सत्कार केला. त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरामध्ये डॉक्टर कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने गोरगरीब गरजू रुग्णांमध्ये फळं वाटप करण्यात आली. आज राजूमामा भोळे यांचा वाढदिवस होता. तेव्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव जोपासला गेला पाहिजे म्हणून
नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने आई हॉस्पिटलमध्ये रुग्णांमध्ये फळे वाटप करण्यात आले. डॉक्टर कुंदन फेगडे, भूषण फेगडे, रितेश बारी, उज्ज्वल कानडे, विशाल बारी, हेमंत फेगडे, मनोज बारी, संजय फेगडे आदींच्या उपस्थितीमध्ये फळं वाटप करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे जळगावचे आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजूमामा भोळे यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. रविवारी यावल तालुका व शहर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजूमध्ये फळं व खाऊचे वाटप करण्यात आले. शहरालगत असलेल्या आदिवासी पाड्यावर जाऊन शिवसैनिकांनी हा उपक्रम राबवला. याप्रसंगी युवासेना तालुका अधिकारी गोटू सोनवणे, शिवसेना उपतालुका प्रमुख पप्पू जोशी, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धोबी, सचिन कोळी, पिंटू कुंभार, सागर बोरसे, वासुदेव सोनवणे, सिरसाळ ग्रामपंचायत सदस्य तेजस भाऊ पाटील, सारंग बेहळे, रजत कवडीवाले, सुरेश सोनवणे, विष्णू सोनवणे, प्रभाकर जाधव, लीलाधर चराटे, मिलिंद जंजाळे, रवींद्र धनगर, किशोर इंगळे सह युवासेना शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज शिवसेनेचे नेते व युवासेनेचे प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने यावल शहर शिवसेना युवासेना यांच्या वतीनं आज गरिबांना फळ, बिस्किटं आणि खाऊचं वाटप या ठिकाणी शहर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं शिवसेना, युवासेना आणि आपल्या या एरियातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं युवासेना प्रमुख व कॅबिनेट मंत्री श्री आदित्यसाहेब ठाकरे यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो
आई जगदंबा त्यांना उदंड उदंड आयुष्य देव अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नुकत्याच यावल शहरातील तडवी समाज बांधवांनी राजे शिताबखा यांच्या वंशजाची भेट घेतली। जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथून 12 किमी अंतरावर भिंगारा किल्ला आहे। इसवी सन 1902 साली राजे डोंगरखा यांचा मुलगा शाबाज खा दुसरा याला 11,273 एकर जमीन व भिंगारा बुद्रुक, भिंगारा खुर्द, गुलतरा आणि खिलमापूर अशा 4 वतनांची जहांगीरी राजा शाबाज खा दुसरा यांना इंग्रजांनी बहाल केली होती व त्यानंतर त्यांचे पुत्र राजे शिताब खा यांनी कार्यभार पाहिला असे बुलढाणा गॅजेटमध्ये नोंद आहे। यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती नौशाद बी मुबारक तळवी यांचे पती मुबारक फत्तू तळवी सह रौनक तळवी, जावेद तळवी, शाहरुख तळवी, रज्जाक तळवी, राजेश तळवी, फिरोज तळवी, सचिन तळवी, बिल्ला तळवी, रौप तळवी, अमित तळवी यांनी नुकतेच राजा शिताब खा यांचे वंशज अकबर खा राजे यांची भेट घेतली। आदिवासी तळवी भिल समाजाच्या इतिहासात गाजलेल्या एका वैभवशाली आणि गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार तसेच वारसदार म्हणजेच राजे अकबर खा आहेत। या भेटीत प्राप्त माहितीनुसार राजे शाबाज खा दुसरा यांचे 3 पुत्र राजे शिताब खा, राजे डोंगर खा व राजे सुजात खा यापैकी डोंगर खा यांचे पुत्र म्हणजेच राजे अकबर खा हे सध्या हयात आहेत। आदिवासी तळवी भिल समाजाचे जाणकार तसेच समाजातील ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक अशा विविध विषयावर लेखन करणारे लेखक हुसेन रुबाब जमादार हे कोकणात गुहागर येथे व्यवसायनिमित्त वास्तव्यास आहे। त्यांच्यामुळेच भिंगाराचा इतिहास समाजापुढे मांडला गेला। भिंगारा येथील राजा शिताब खा इतिहासातील आदिवासी तळवी भिल समाजातील एक वैभवशाली आणि गौरवशाली राजा म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे। या राजांना एक वैभव प्राप्त होतं आणि इंग्रजांच्या काळानंतर देश स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपुष्टात आली, मात्र आजही राजांचे वंशज त्या ठिकाणी आहेत। तेव्हा या तळवी समाजाच्या ऐतिहासिक ठेव्याची पाहणी करण्यासाठी यावल शहरातील समाजबांधव त्या ठिकाणी गेले होते। त्यावेळी या समाजबांधवांचं स्वागत पोलीस पाटील मुजाहिद सुरतने, अख्तर सुरतने, हारिस सुरतने, नबा उखडू, इकबाल सुरतने, फरीद तळवी सुनसगाव या टीमने स्वागत केले व त्यांना माहिती दिली। तळवी भिल समाजातील एका ऐतिहासिक वारसाचे जतन करायला हवे अशी मागणी या प्रसंगी पुढे येत आहे। भिंगारा किल्ला, भिंगारा या गावी आपले समाजाचे राजा शिताबखा तळवी यांचा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि आम्हालाही याच्याबद्दल कुतूहल होतं की बाबा आम्ही आतापर्यंत इतिहासात इतर राजांचे ऐतिहासिक वास्तू ऐकलेल्या होत्या, वाचलेल्या होत्या, परंतु पहिल्यांदा आम्हाला जेव्हा हुसेनभाई रुबाब जमावदार यांच्या मार्फत जेव्हा ही माहिती कळली की बाबा तळवी समाजाचे एक राजे होते ज्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील भिंगारा या गावी एक त्यांनी किल्ला बांधलेला आहे, तर आम्ही सर्व यावलकर बंधूंना तो मोह आवडता आला नाही। आपल्या समाजाच्या राज्याचा एक किल्ला, एक छोटी किल्ला स्वरूपातली एक छोटी वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू आहे आणि ते पाहण्याचा मोह न आवडता आला नाही। आम्ही सर्व यावलकर बंधू आज भिंगाराला भेट दिलेली आहे। इथला किल्ला पाहिलेला असता तो बऱ्यापैकी आहे एवढा भग्नावस्थेत म्हणता येणार नाही, परंतु आपण सर्व समाज मिळून जर शासनाकडे, पुरातत्व विभागाकडे, स्थानिक आमदार, इथले पालकमंत्री यांच्याकडे जर एक विनंती केली तर मला वाटतं की सर्व समाजाने जर मनावर ठेवलं तर ह्या किल्ल्याला परत गतवैभव प्राप्त होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा आमच्याही पिढीला की आमच्या समाजाचा इथे एक राजा होता, त्या राजाचं एवढं मोठं ऐतिहासिक वास्तूचं आहे हे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा दाखवू आणि भविष्यात आपण शासनाला सुद्धा हे कळू शकू की आज जंगलांमध्ये सुद्धा आमच्या लोकांचे वास्तव्य होते आणि त्यांचं सुद्धा ऐतिहासिक वास्तू आहेत। त्याच्यामुळे परत पुनश्च मी सांगेन की बाबा आमच्या समाजाच्या राजाच्या एका वास्तूला, ऐतिहासिक वास्तूला भेट देण्याचा आम्हाला योग आला। माननीय हुसेन रुबाब जमादार यांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही सर्व यावलकर बंधू आज रोजी भिंगारा किल्ल्याला भेट दिलेली आहे। धन्यवाद। यावर शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती घेण्यात येत आहे।
तरी शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी 10 जून ते 20 जूनच्या दरम्यान आपापली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन शाळेच्या वेळेत शाळेशी संपर्क साधावा. शाळेची वेळ सकाळी 8 ते 1 अशी आहे. अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. तेव्हा या ठिकाणी असलेले पद आणि शैक्षणिक अर्हता सदर बातमीसोबत दिलेली आहे. तेव्हा गरजूंनी नोकरीसाठी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संपर्क साधावा. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.